रस्ते मंजूरी देतो मंजूर पुढचा आमदार तो रस्त्याचं काम पूर्ण करेल नाही गॅरंटी पुढल्या आमदाराची आमदाराची गॅरंटी नाही पुढच्या वेळेला आमदार कोण होईल अतुल दादाच गॅरंटी नाही अतुल दादाच करणार तुम्ही दोनदा गॅरंटी नाही नाही गॅरंटी नाही म्हणलो नाही कामाची गॅरंटी आमदार करणार नाही कोणी दुसरं कोण करणार नाही काय कोण कोण इच्छुक आहे माहिती का हो माहिती कोण कोण इच्छुक शरद दादा आहेत आशाताई बुचके आहेत सत्यजील दादा आहेत लांडे साहेब आहेत लांडे साहेबांचं नाव पाठे का माऊली खंडाकडे माऊली खंडाकडे नाही नाव माहित नाही आता मला एक सांगा बिबटेचा प्रश्न आपल्याकडे खूप गंभीर आहे श्रद्धा सोनवणे मागच्या पंधरवड्यामध्ये पिंपरी मंडळाला आंदोलन केलं काय ते आंदोलन जनतेच्या हिताचं किंवा काय वाटत जनतेच्या हिताचं आंदोलन आहे ते पण इथं आज तुम्ही आंदोलन करताय पण वरतून इथं तिकीट दादांनाय तुम्ही एका याच्यात आहेत विद्युत आहेत हे त्याच्यामुळे तुम्हाला आज काम यांचं करण्याचं गरजे तुम्ही अपक्ष राहिल्यानंतर दोन ठिकाणी प्रॉब्लेम होणार शरदा सोनवणे यांचं आंदोलन राजकीय का अराजकीय मतांवर डोळा ठेवून केलं की शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आहे म्हणून आंदोलन केलं दोन्ही गोष्टी आहेत त्याच्या पाठीमागे दोन्ही गोष्टी महाराज रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय कार्यक्रम सध्या चालू आहे सध्या काय ना काकडा चालू आहे मंदिरामध्ये सकाळचा कार्यक्रम असो काकड्याचा संध्याकाळी हरिपाठ वगैरे आणि आता चाललंय विधानसभेला कोणाच्या सोबत आता आम्ही आमदार साहेबांच्या सोबत अतुल शेठ बेनके का बरं बेनके साहेब बेनके साहेब आम्ही पहिल्यापासून बेनके साहेबांच्याच पाठीमाग आहे मध्ये पाठीमागच्या काळामध्ये आता लोकसभा विधानसभा याच्यामध्ये थोडासा फरक आहे लोकसभेला कुठे होते लोकसभेला आता आम्ही अमोल सीटलाच मतदान केलं कोलेनला कारण त्याचं एक असं आहे जो खरा राष्ट्रवादीचा माणूस आहे खानदान राष्ट्रवादी त्यालाच आम्ही मतदान करणार हे आमचं ठरलेलं आहे आमदार असावा अतुल बेनके शेरकरनी कारखाना सांभाळावा आणि आपले काळे साहेबांनी बाजार समिती सांभाळावी हे ठरलेल्या गोष्टी तिथं त्यांनी तेच काम करावं इतरांचं जिथं ज्याचं काम आहे त्यांनी तेच करावं आमदार साहेबाशिवाय तालुक्याला पर्याय नाही तुमचं पाणी वाचवायचं असेल लाईट पाहिजे तर अतुल बेनकेशिवाय पर्याय नाही आज समाजाला शेतकऱ्याला अतुल बेनके खानदानी आमदार म्हणजे मला कळलं नाही राष्ट्रवादी पहिल्यापासून शरद पवार पासून तर ती राष्ट्रवादी त्यांनी सोडलं पवार साहेबांना सोडलेलं नाही पवार साहेब अजित पवार शरद पवार हे सगळे एकच आहेत आज तुम्ही वाटते तसं पण तसं नाही शरद पवार आमचे देवच आहेत पांडुरंगच येतो आम्ही त्यांना कधीच डावलू शकत नाही आणि आज परिस्थिती खरं तसं शरद पवारांचा आशीर्वाद अतुल बेनकेंना आजही तसाच आहे अतुल बेनके यांनी शरद पवारांना सोडायला नको होतं असं पण लोकांना वाटतं नाही त्यांनी सोडलेलंच नाही अजून त्यांनी सोडलेलंच नाही अतुल बेनकेंनी पवार साहेबांना अजून सोडलेलं नाही त्यांना अजून अतुल शेठच्या पक्षाचं चिन्ह कुठलंय आज अतुल शेठचं कड्याळ चिन्ह आहे पवार साहेबांच्या पक्षाचं चिन्ह कुठलंय त्यांची तुतारी आहे मग आता काय विभक्त आहेच नाही ना तसं नाही विभक्त नाही पण अतुल कंडी नाही का तर त्यांचं असेल त्यांचं त्यांना माहिती परंतु आम्ही एकच आहे सारे शरद पवार अजित पवार अतुल बेनके आम्ही सारी मंडळी एकच आहोत आम्ही इथून मागही सांगत आलो पण शरद पवार आमचे पांडुरंग आहेत आणि आमचे वळसे पाटील असतील बेनके साहेब असतील ते आमचे ग्रामदैवत आहेत आणि आमचं त्यांच्यावरती पहिल्यापासून भावना आहे आणि आजही तशीच आणि यापुढे तशीच राहणार आहे याच्याबद्दल दुमत नाही आता पुढे आपण जगू वाचू काय माहीत नाही 2019 जी लोकसभेची निवडणूक होईल पुन्हा कोल्हे साहेबांसोबत की अजित पवार जो उमेदवार देतील त्यांच्यासोबत नाही आता अजित पवार आणि कोले साहेब हे सर्व एक मंडळी आता आम्ही राष्ट्रवादीचीच काम करणारी मंडळी सगळी त्यांच्यात काय होईल पुढचं काय निर्णय पुढे होईल आताच लगेच त्याच्याबद्दल जगलो वाचलो तर काय जगलो वाचलो तर काय आता जगल कुणी जगल नाही जगल त्याचं काय सांगताय ते पण आम्ही राष्ट्रवादी सोडणार नाही कोले साहेबांना धरणार का सोडणार कोले साहेब आमच्यात आले तर आम्ही त्यांना धरू आमच्या बरोबर आले तर आम्ही सगळ्यांना धरू पण आमच्या बरोबर सगळी पाहिजे जो शेतकऱ्यासाठी जो काय करील त्याच्यापाठी आम्ही खंबीरपणाने उभे राहणार विद्यमान आमदार अतुल बेनके शरद पवार यांच्या सोबत जायला तयार होते परंतु विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना विरोध केला अशा प्रकारची पण चर्चा होते त्याचा फटका कोल्हे साहेबांना बसेल का आणि पवार साहेबांकडे अतुल बेनके जायला तयार असतानाही पवार साहेबांनी त्यांना संधी दिली नाही इनकमिंगची त्याची सहानुभूतीचा फायदा बेनकेंना होईल का नाही बेनकेला याचा फायदा नक्कीच होईल कारण हे कोल्हे साहेबांनी जे केले ते योग्य नाही कारण ते अतुल शेठला पवार साहेबांनी करायला पाहिजे होतं पण ते थोडस का त्यांचं काय असेल त्यांचं परंतु अतुल शेठच आज तालुक्याला न्याय देऊ शकतात ऊस किती ऊस माझा थोडा आहे 15-16 एकर
15-16 एकर का थोड़ा अलग है, थोड़ा ची माझ्यासाठी तुमच्यासाठी। भीमाशंकर का विघ्नर, भीमाशंकरला निम्मा जातो, विघ्नरला निम्मा जातो। का बरं भीमाशंकरला पाठवता, आपला कारखाना जवळ आहे। आता कसं आहे थोडस विघ्नरचं काम आणि भीमाशंकरच्या कामामध्ये बराचसा फरक। काय फरक आहे आपण शिरकर साहेबांना सांगू सुधरवायला। म्हणजे आता तसं पाहिलं तर आता बघा दिवाळीमध्ये भीमाशंकरनी पेमेंटही टाकलं, त्याचे पैसे पण लोकांनी वापरलेत। म्हणजे शेतकऱ्याला आज पैशाची गरज आहे, पण यांचा अजून पेमेंट सुद्धा पडलेलं नाही। आजची तारीख आज दिवाळी जवळ आली, पण शेतकऱ्याला पैसे वेळेत दिले पाहिजेत हे शेरकर साहेबांनी थोडस ते मानावं। शेरकर साहेबांशी बोलले नाही का? मग बोलणं आता आम्ही इतक्या लेवलला नाही जाऊ शकत। कारखाना आपला, चेअरमन आपले, आपण त्यांना निवडून दिले, आता त्यांनी ते करायला पाहिजे। पण आता ते काही गोष्टी त्यांच्या त्या तांत्रिक असतील किंवा काय असतील हे आपण नाही सांगू शकत, पण आता त्यांनी पैसे द्यायला पाहिजे वेळेमध्ये। बाजारभाव सुद्धा चांगला देण्याचा प्रयत्न करू, काय तुमच्या भावना? नाही आता त्यांचं क्रिशिंग जर वाढवलं तर फायदा एक होईल का, शेतकऱ्याचा ऊस लवकर तुटला जाईल, तो एक फायदा होऊ शकतो। शेतकऱ्यांनी विधानसभा लढवावी का? आता तू त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, तसं जर पाहिलं प्रतिसाद कसा मिळेल? आता आम्ही तर अतुल बँकेच्याच पाठीमागे, त्यांना कसा प्रतिसाद मिळतो हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, आम्ही त्यांना आम्ही काय सांगू शकत नाही। सल्ला सल्ला नाही काय सांगू शकत।